भाइयों और बहनों, विश्वासघात का दूसरा नाम ही है कांग्रेस। कांग्रेस ने देश के किसानों के साथ भी हमेशा विश्वासघात किया है। कांग्रेस पहले उन परिस्थितियों को बनाने में ताकत लगाती थी जो किसानों को कर्ज में डुबो दे, फिर चुनाव आने पर कर्ज माफी का दिखावा करती थी। आप याद कीजिए, 2008 में चुनाव से पहले कांग्रेस ने झूठी कर्ज माफी घोषित की थी। ये कर्ज माफी सिर्फ उनके लिए थी जो कांग्रेस के साथ मिले जुले थे और कांग्रेस जिनको बैंक से लोन दिलवाती थी। आप सोचिए, जब देश के करोड़ों छोटे किसानों के पास कभी बैंक का दरवाजा तक नहीं खुलता था, कभी जिनका बैंक में खाता नहीं था, जब कर्ज माफी होगी तो उसको लाभ कहां से मिलेगा? वो छोटे किसान बैंकों से नहीं बल्कि दूसरे ब्याजखोरों से, बाजार से कर्ज लेते थे। यानी कांग्रेस की कर्ज माफी का बहुत बड़ा हिस्सा किसानों के पास नहीं बल्कि उनके भाई भतीजे भ्रष्टाचारियों के पास पहुंचा। हालात तो ये थी कि 100 में से 10 किसानों का भी कर्ज सही से माफ नहीं हुआ था। यही कांग्रेस का ट्रैक रिकॉर्ड है। कांग्रेस की हर गारंटी, कांग्रेस की हर घोषणा झूठ का बंडल है, झूठ का बंडल। ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರೇ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಇನ್ನೊಂದು ಹೆಸರು ವಿಶ್ವಾಸಘಾತತನ. ದೇಶದ ರೈತರಿಗೂ ಕೂಡ ಯಾವಾಗಲೂ ವಿಶ್ವಾಸಘಾತ ಮಾಡಿದೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಪ್ರಯತ್ನ. ರೈತರನ್ನು ಸಾಲದ ಹೊರೆಯಲ್ಲಿ ಮುಳುಗಿಸುವಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡುವುದು ಮತ್ತು ಚುನಾವಣೆಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಾಲಮನ್ನಾದ ತೋರಿಕೆಯ ಆಟ ಆಡುವುದು. ನೀವು ನೆನಪು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ, 2008 ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಸಾಲ ಮನ್ನಾದ ಸುಳ್ಳು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿತು. ಈ ಸಾಲ ಮನ್ನಾದ ಕೇವಲ ಬ್ಯಾಂಕುಗಳಿಂದ ಲೋನ್ ಪಡೆದವರಿಗೆ ಮಾತ್ರ ಆಗಿತ್ತು. ನೀವು ಯೋಚಿಸಬೇಕು, ದೇಶದಲ್ಲಿ ಕೋಟ್ಯಾಂತರ ಸಣ್ಣ ರೈತರಿಗೆ ಬ್ಯಾಂಕಿನಲ್ಲಿ ಖಾತೆಯೇ ಇಲ್ಲ. ಅಂಥವರಿಗೆ ಸಾಲ ಮನ್ನಾದ ಸೌಲಭ್ಯ ಹೇಗೆ ಸಿಗಲು ಸಾಧ್ಯ? ಅಂತಹ ರೈತರು ಬ್ಯಾಂಕಿನಿಂದ ಬದಲಾಗಿ ಬಡ್ಡಿಕೋರರಿಂದ, ಖಾಸಗಿ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಂದ ಸಾಲ ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದರು. ಅಂದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಸಾಲ ಮನ್ನಾದ ಬಹುದೊಡ್ಡ ಭಾಗ ರೈತರಿಗೆ ತಲುಪುತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಅದರ ಬದಲಾಗಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಜನರ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರಿಗಳ ಕೈ ಸೇರುತ್ತಿತ್ತು. 100% ರೈತರಿಗೂ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಆಗದ ಪರಿಸ್ಥಿತಿ. ಇದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಡೆದು ಬಂದ ದಾರಿ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಪ್ರತಿಯೊಂದು ಗ್ಯಾರಂಟಿ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಪ್ರತಿಯೊಂದು ಘೋಷಣೆ ಅದು ಸುಳ್ಳಿನ ದೊಡ್ಡ ಮೂಟೆ. ಸಾಥಿಯೋ, ಆಜಕಲ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕೆ ಲೋಗ್ ಯಹಾ ಭಿ ಝೂಠಿ ಗಾರಂಟಿ ಲೇಕರ್ ಘೂಮ್ ರಹೆ ಹೈನ್. ಮೇ ಆಪ್ಕೋ ಬತಾತಾ ಹೂನ್ ಸಚ್ಚಿ ಗಾರಂಟಿ ಕ್ಯಾ ಹೋತಿ ಹೈ. ಹಮ್ ಪಿಎಂ ಕಿಸಾನ್ ಸಮ್ಮಾನ್ ನಿಧಿ ಸೇ हर साल हजारों करोड़ रुपए देते हैं, वो भी सीधे किसान के बैंक अकाउंट में. अभी तक देश में लगभग 2.5 लाख करोड़ रुपए किसानों के बैंक खाते में सीधे भेजे जा चुके हैं. इसमें से यहां कर्नाटका के भी किसानों को 18,000 करोड़ रुपए मिले हैं. मैं रामनगरा के किसानों की बात करूं तो उन्हें भी पीएम किसान सम्मान निधि के करीब 300 करोड़ रुपए मिले हैं. 6,000 केंद्र से
और 4000 राज्य से यानी किसान को डबल इंजन का डबल बेनिफिट हुआ। ये चुनाव से पहले किया गया खेल नहीं बल्कि वो सच्ची गारंटी है जो किसानों तक हमेशा पहुंचती है। स्नेहितरे इत्तीचेगे कांग्रेसिन जनरु इल्लियू सुळ्ळिन ग्यारंटी हिडिकोंडु तिरुगाडुत्तिद्दारे। नानु निमगे निजवाद ग्यारंटी हेळ बयसुत्तेने। नावु प्रधानमंत्री किसान सम्मान निधियन्नु प्रति वर्ष सावीरारु कोटि नीडुत्तिद्देवे। अदु नेरवागि रैतर बैंक अकौंट्गळिगे होगुत्तिदे। इल्लियवरेगे सुमारु 2.5 लक्ष कोटि रूपायिगळु ರೈತರ ಅಕೌಂಟ್ ಗಳಿಗೆ ಕಳಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ। ಅದರಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದ ರೈತರಿಗೆ 18000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳು ಸಿಕ್ಕಿರುತ್ತದೆ। ನಾನು ರಾಮನಗರದ ರೈತರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳುವುದಾದರೆ ಅವರಿಗೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಕಿಸಾನ್ ಸಮ್ಮಾನ್ ನಿಧಿಯ 300 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳು ಸಿಕ್ಕಿರುತ್ತದೆ। 6000 ಕೇಂದ್ರದಿಂದ ಮತ್ತು 4000 ರಾಜ್ಯದಿಂದ ಅಂದರೆ ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರದಿಂದ ರೈತರಿಗೆ ಡಬಲ್ ಲಾಭ ಆಗಿದೆ। ಇದು ಚುನಾವಣೆಯ ಮೊದಲು ಆಡಿದ ನಾಟಕವಲ್ಲ ಬದಲಾಗಿ ನಿಜವಾಗಿ ರೈತರಿಗೆ ತಲುಪುತ್ತಿರುವ ಗ್ಯಾರಂಟಿ ಆಗಿದೆ। ಸಾಥಿಯೋ ಕೇಂದ್ರ ಕಿ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ನೇ ದೇಶ ಕೆ ಹರ್ ಗರೀಬ್ ಕೋ 5 ಲಾಖ ರೂಪಾಯಿ ತಕ್ ಕೆ ಮುಫ್ತ ಇಲಾಜ್ ಕಿ ಬಿ ಗ್ಯಾರಂಟಿ ದಿ ಹೈ। ಯಹಾ ರಾಮನಗರ ಕೆ ಬಿ 3 लाख गरीबों को आयुष्मान भारत का लाभ मिला है। अब उनके पास एक गारंटी है, वो सरकारी या प्राइवेट अस्पताल में जाकर 5 लाख रुपए तक का मुफ्त इलाज करा सकते हैं। यही होती है सच्ची गारंटी। स्नेहितरे केंद्र सरकार दिंदा ದೇಶದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಬಡವನಿಗೂ 5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಯವರೆಗೆ ಉಚಿತ ಚಿಕಿತ್ಸೆಯ ಗ್ಯಾರಂಟಿ ಇದೆ। ಇಲ್ಲಿ ರಾಮನಗರದಲ್ಲಿಯೂ 3 ಲಕ್ಷ ಬಡಜನರಿಗೆ ಆಯುಷ್ಮಾನ್ ಭಾರತದ ಲಾಭ ಸಿಕ್ಕಿದೆ। ಅವರ ಬಳಿ ಸರ್ಕಾರಿ ಅಥವಾ ಖಾಸಗಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಿಗೆ ಹೋಗಿ 5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಯವರೆಗೆ ಉಚಿತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಪಡೆಯುವಂತಹ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ। ಇದು ನಿಜವಾದ ಗ್ಯಾರಂಟಿ।